आपण पाहतात लोकसंदेश न्यूज, तर पाहूयात काही सविस्तर घडामोडी. चंदू काका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड. सांगली मधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने खूप आग्रह आणि विनवणी करून विशाल पाटील यांना सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी दिली आहे. परंतु 80% एफआरपी देण्याचा साखर कारखान्याचा प्रस्ताव नाकारून स्वाभिमानीने आंदोलन केले. शेतकऱ्यांची 2013-14 पासूनची आज अखेर कोट्यवधी रुपयांची ऊस विले न देणाऱ्या विशाल पाटील यांना आग्रहाने उमेदवारी दिली आहे, याचा आम्हाला खेद वाटतो. केवळ वसंतदादा घराण्याचे वारसदार म्हणून त्यांची निवड केली आहे, पण या वारसदारांनी दादांच्या सर्व चांगल्या चाललेल्या संस्था मोडीत काढल्या. कोट्यवधी रुपयांची शेतकऱ्यांची देणी थकीत आहेत, याकडे स्वाभिमानीने दुर्लक्ष का केले असा सवाल पत्रकार परिषदेत शेतकरी संघटनेने उपस्थित केला. यंदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एक रकमी एफआरपीसाठी तीव्र आंदोलन केलेले होते, आणि आता जी लोकसभेची निवडणूक चाललेली आहे, या निवडणुकीमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघातून वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विशाल प्रकाश पाटील यांना स्वाभिमानीने आपल्या पक्षातर्फे उमेदवारी दिलेली आहे, की ज्या विशाल पाटील यांनी गेली कित्येक वर्षाची शेतकऱ्यांची ऊसाची बिले आजही थकवलेली आहेत, त्यांची ठेवीची बिलं थकवलेली आहेत. सध्या हा कारखाना श्री दत्त इंडिया लिमिटेड या खाजगी संस्थेकडे चालवण्यास दिलेला आहे, आणि या संस्थेनं 7,65,00,000 रुपये जुन्या ऊस बिल देण्यापोटी पहिला हप्ता म्हणून 1,84,00,000 रुपये विशाल पाटील यांच्याकडे दिले, आणि ते शेतकऱ्यांना देण्यासाठी दिलेल्या पैशाचे हिशोब मागितले असता आजही विशाल पाटील दत्त इंडियाला या पैशाचा हिशोब देत नाही, आणि म्हणून दत्त इंडिया पुढचे पैसे देऊ शकत नाही, आणि त्यामध्ये 2013-14 ऊस घातलेले सगळे शेतकरी भरडले जात आहेत. एवढी कोट्यवधीची रक्कम आजही विशाल पाटील यांनी शेतकऱ्यांना दिलेली नाही, आणि एकीकडं शेट्टी साहेब किंवा त्यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना मात्र चांगल्या चाललेल्या किंवा वेळेवर बिलं देणाऱ्या साखर कारखान्यांच्या विरुद्ध एक रकमीच दिली पाहिजे रक्कम म्हणून अट्टहास करतायत. या विशाल पाटील यांच्या ताब्यात ज्यावेळी साखर कारखाना चालवायला दिलेला आहे, आजही तो त्यांच्या तावडीत आहे, तर या कारखान्याकडून 1992 पासूनच्या की ज्या ठेवी शेतकऱ्यांनी परतीच्या ठेवी ठेवल्या होत्या त्या 52 कोटी, हा आकडा 2006 सालचा आहे. आज 2019 सुमारे 150 कोटीपेक्षा जास्त ही ठेव आणि त्यावरील व्याजाची रक्कम झालेली आहे, त्यातील एकही रुपया विशाल पाटील शेतकऱ्यांना देत नाहीत. या कारखान्याकडे सुमारे 67 इतक्या पाणीपुरवठा की ज्यामध्ये 25 सरकारच्या धडक योजना भाडेपट्ट्यावर यांनी घेतलेल्या आहेत. या पाणीपट्ट्या योजना या पाणी योजनांचं पाणीपट्टी जर तुम्ही ऊस त्या कारखान्याला नाही घातला वसंतदादा कारखान्याला, तर तिप्पट पाणीपट्टी आकारली जाते, दंडात्मक पाणीपट्टी आकारली जाते, आणि ती ऊस बिलातून कपात केली जाते. जर तुम्ही ती वेळेत भरली नाही तर तुमचं पाणी वर्षानुवर्ष तोडलं जातं. इतका अन्याय या विशाल पाटील आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी केलेल्या असतानाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं यांना उमेदवारी दिलेली आहे. ज्या ज्यावेळी वार्षिक सर्वसाधारण सभा व्हायच्या त्यावेळी या वसंतदादा कारखान्यामध्ये विरोधकांना अक्षरशः पैलवानाकडून मारहाण केली जायची. आमच्या समोर शेतकरी नेते बाळासाहेब कुलकर्णी आणि शिवाजी उर्फ राजू पाटील जे अंकलखोपचे होते त्यांना प्रचंड मारहाण झालेली होती. आमच्याही संघटनेतल्या लोकांना वारंवार त्यांनी मारहाण केल्याचा इतिहास आहे. अशा प्रकारे दडपशाहीनं टगेगिरीनं कारखाना चालवत आले आणि तरीही तो कारखाना त्यांना नीट चालवता आला नाही. अशा विशाल पाटील यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उमेदवारी दिलेली आहे ही आश्चर्यकारी आणि शंकास्पद गोष्ट आहे. इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये हे सगळं चालू आहे. आमची एवढीच मागणी आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला, आमचं एवढंच सांगणं आहे की शेतकऱ्यांची देणी या निवडणुकीच्या मतदानाच्या अगोदर विशाल पाटील यांना द्यायला सांगा. ही सर्व देणी द्या. ज्या पाणीपुरवठा संस्था सध्या ते बेफिकिरीनं चालवत आहेत, वेळेवर शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही, नुकसान होत आहे, त्या संस्था जर यांना चालवता येत नाही हे सिद्ध झालेलं आहे, तर त्या संस्थाही एकतर त्या गावच्या शेतकऱ्यांच्या तावडीत द्या किंवा मग दत्त इंडियाकडे द्या, की ज्यामुळं शेतकऱ्यांना वेळेवर पाणी मिळेल आणि दंडात्मक कारवाईसारखी जी काही लूट चालू आहे ती सर्व बंद होईल. आणि म्हणून जे काही शेतकऱ्यांना गुलाम करण्याचा उद्योग या विशाल पाटील आणि त्यांच्या पूर्वीच्या काही पूर्वजांनी केलेला आहे, अशांना जो काही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उमेदवारी दिलेली आहे ती निषेधार्ह आणि शंकास्पद आहे.
आमचा प्रश्न एवढाच आहे की कुठल्या प्रेमापोटी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विशाल पाटील यांच्यासारख्या शेतकऱ्यांना लुटणाऱ्या नेत्याला उमेदवारी दिली आहे.